मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीत उंदराची पिल्लं सापडल्याची माहिती समोर आली आहे आणि प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदराची पिल्लं असल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. उंदरांनी प्रसादाची पाकिटं कुरतडल्याचाही आरोप केला जातोय आणि सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानं वृत्त फेटाळलेलं आहे आणि त्यासंदर्भात मंदिर प्रशासन आज पत्रकार परिषद घेणार आहे. आणि यासंदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्यासोबत. शिल्पा, नेमका काय प्रकार घडलेला आहे? पत्रकार परिषद जी होणारी आहे ती नेमकी किती वाजता होणार आहे मंदिर प्रशासनाची? नक्कीच प्रभादेवी, येथील सिद्धिविनायक मंदिरामध्ये जो लाडूचा प्रसाद असतो त्या लाडूचा प्रसाद कागदातील जो प्रसाद आहे तो प्रसाद उंदरांनी कुरतडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्या अनुषंगाने आज मंदिराचे ट्रस्टी जे आहेत ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषदेतून याचं स्पष्टीकरण करणार आहेत. त्यामुळे जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो नक्की सत्य आहे की बाहेरील आहे की मंदिरातील आहे हे देखील या पत्रकार परिषदेतून समोर येणार आहे. त्यामुळे आता जो व्हिडिओ व्हायरल होत होता तर्कवितर्क लावले जात होते. आता थोड्याच वेळात जी पत्रकार परिषद घेणार आहे त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जो सिद्धिविनायक मंदिरातील प्रसाद आहे तो उंदरांनी कुरतडल्याचं किंवा तो लाडू असेल किंवा तो लाडूच्या वरचा जो कव्हर असतो कागदाचा तो देखील कुरतडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र आता जी पत्रकार परिषद होणार आहे ट्रस्टी त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नक्की हा व्हिडिओ खरा आहे की जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे तो मंदिराच्या बाहेरील आहे की मंदिराच्या आतमधील आहे हे थोड्याच वेळात आपल्याला स्पष्ट होईल. नक्कीच शिल्पा, तर आपण मोठी बातमी पाहतो. सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाप्पाचा जो प्रसाद आहे मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदराची पिल्लं आहेत का असे सवाल उपस्थित होत आहेत, कारण की प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदराची पिल्लं असल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. उंदरांनी प्रसादाची पाकिटं कुरतडली असा आरोप सुद्धा केला जातोय. मात्र यासंदर्भातली गोष्ट सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानं हे वृत्त फेटाळल्याचंही कळत आहे आणि त्याच संदर्भात आज पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करू अशी प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याची चौकशी तर सरकारच्या वतीने होईल. आता कदाचित तो चौकशीच्या अंती लक्षात येईल की तो लाडू कुठचा आहे, तो लाडू प्रसादातला आहे का, आणि प्रसादातला असेल तर काही दिवसापूर्वी तो प्रसाद तयार करण्यात आला होता का, प्रसाद ठेवण्याच्या जागा या बरोबर आहे का, याची चौकशी जागेवर ते पुढे येईल. आता कोणतीही गोष्ट जेव्हा यामध्ये टाकण्यात येते त्याची चौकशी करणं गरजेचं असतं. आणि या प्रकरणी प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार बोलत होते आणि तेच आपण पाहत होतो. मुंबईमधून आपण ही मोठी बातमी पाहतो. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदराची पिल्लं आहेत का असे सवाल आता उपस्थित होत आहेत, कारण की प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदराची पिल्लं असल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंदरांनी प्रसादाची पाकिटं कुरतडली असल्याचा सुद्धा आरोप केला जातोय आणि सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानं हे वृत्त फेटाळल्याची माहिती आणि यासंदर्भात प्रशासन आज पत्रकार परिषद घेणार आहे. काय या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. उंदरांनी प्रसादाची पाकिटं कुरतडल्याचा आरोप होत आहे, मात्र ही दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहू शकतोय आणि या संदर्भात प्रशासन, मंदिर प्रशासन जे आहे ते पत्रकार परिषद घेणार आहे, मात्र हे जे आरोप आहेत प्रशासनाने फेटाळलेले आहेत. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदरांची पिल्लं आहेत का असे सवाल आता उपस्थित होत आहेत आणि प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदरांची पिल्लं असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.